ai Gizău, Chhatrapati Shivaji, Chhatrapati Sambhaji Maharaj, Shahu Maharaj, Indurudev Samrat, Shivasena Pramukh, Mananiya Balasaheb Thakre, त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकर ठाकरे या सर्व युवतींना मी विनम्र असं अभिवादन करतो. आजच्या आपल्या वर्धापन दिनाचे अध्यक्ष आपल्या सर्वांची ब्रिगेडचे अध्यक्ष माझे तरुण सहकारी ॲडव्होकेट मनोजी आखरे, महासचिव सौरभजी खेडेकर, मुख्य प्रवक्ते प्राध्यापक गंगाधर बनसरे बनबरे, नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे यजमान डॉक्टर स्वप्नी लिंगळे, महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ, जिल्हा सचिव नितीन रोके पाटील, माझ्याबरोबर आलेले माझे सहकारी मित्र उपनेते सुनील भाऊ बाबूल, संपर्क प्रमुख दत्ताजी गायकवाड, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकरजी बडगुजर, शाखा प्रमुख विकास गीते गीते योगेश गाडेकर, माजी उपमहापौर दर्शन तारक, श्रीयुत अभिमन्यू पवार, मनोज गायकवाड, संतोषजी शिंदे, तुषार उमाटे, डॉक्टर बालाजी जाधव, डॉक्टर संदीप कडलक, प्रेमकुमार भोके, संतोष दादरे, डॉक्टर गजानन पारधी, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची राजीनामा झाल्यानंतर मला वाटतं एकत्रितपणे आणि त्या पहिल्याच कार्यक्रमाला आदरणीय उद्धव साहेबांनी आणि आदरणीय देसाई सुभाषराव देसाई साहेबांनी सांगितलं की भास्करराव असा असा संभाजी. आता मी इथे प्रत्यक्षपणे तुमच्यासारखा माणूस संविधानाला अभिप्रेत असलेली लोकशाही आणि त्या संविधानाप्रमाणे हा देश आपल्याला चालवायचा, ह्या देशाची सत्ता करायची आहे हे आपण पुन्हा 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 या ठिकाणी बोलत होता. आपल्या देशाचं जे संविधान, या संविधानाप्रमाणे आपल्याला आपली लोकशाही, अभिप्रेत असलेली लोकशाही, अभिप्रेत असलेला राज्य कारवा, अभिप्रेत असलेली राज्य सत्ता चालवावी नि चालावी अशा प्रकारची आपली भावना. मग नेमकं अशी परिस्थिती काय निर्माण झाली या हा विचार आपल्याला करण्याची वेळ आली. होय, गेली 7-8-9-10 वर्ष, 7-8 वर्ष या देशामध्ये असे एक एक निर्णय व्हायला लागलेले आहे, अशी एक एक कृती होती आहे, असा एक एक निर्णय घेतला जातोय की ह्या देशाची राज्य घटना, या देशाचं संविधान, या देशाची लोकशाही, या देशाचं स्वायत्त असलेली निवडणूक आयुक्त, या देशातली स्वायत्त असलेली CBI, ED, ETA, NIA या अशा प्रकारच्या ज्या स्वायत्त असलेल्या संस्था आता न्यायालयापर्यंत, अगदी न्यायालय सुद्धा इथपर्यंत ह्या संस्था आबाधित होणार का, ह्या टिकणार का, की ह्या मोडीत निघणार, अशा प्रकारची या देशातल्या 1,30,00,000 जनतेला भीती वाटावी अशा प्रकारच्या अनेक घटना घडतायत, अशा प्रकारच्या अनेक घटना घडतायत. आणि म्हणून आज असं वाटत असेल की सत्ताधारी पक्षाला की आम्हाला आमच्याशी दोन हात करता किंवा आमच्या ताकदीचा आज देशामध्ये नेता कोणी नाही अशा एका भ्रमामध्ये आणि घमेंडीमध्ये आजचे राज्यकर्ते वावरतायत, केंद्रापासून राज्यकर्ते वावरतायत. परंतु आपण सगळं बघितलं असं
दिवस होतोय तो म्हणजे होय काय वाटते त्याला कधी चाले ही आपल्या देशाची लोकशाही आणि आपलं संविधान ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये मोडून काढायचं त्याला आम्ही मोडून काढू देणार नाही. ज्यांच्या कोणाच्या मनामध्ये आहे ते संविधान आम्ही मोडून काढू. ज्याला मला असं वाटतंय की या देशातली आम्ही लोकशाही संपवू आणि आम्ही हुकुमशाही आणू त्याला निश्चितपणे 2024 साली या देशातले छोटे मोठे घटक एक होतील आणि एक सत्र होऊन आपल्या सर्वांना माहित आहे की ते जर एकत्र होऊन या आताचा मुदत अहंकार आणि तितक्यात माधुरी सरकारला उत्तर देण्याकरता हा देश एकत्र झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आज जर पहिल्यांदा जर सुरुवात कोणी केली असेल तर ती शिवसेनेने केलेली आहे. लक्षात घ्या 2019 सालच्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आमच्या पक्षाचे पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी जाहीर केलं होतं की मी भाजपाशी कोणत्याही प्रकारे युती करणार नाही. भाजपाबरोबर माझी 35 वर्ष सल्ले पण आपण आठवण करा उद्धवसाहेब ठाकरे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या दरवाजात गेले नव्हते की माझ्याकडे युती करा माझ्याकडे युती करा असं सांगायला गेले नव्हते. मी तुमच्याकडून युती करतो म्हणून सांगायला गेले नव्हते. त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शहा साहेब आणि देवेंद्र फडणवीस हे स्वतः माननीय उद्धवसाहेब ठाकरेंच्या घरी गेले होते आणि त्यांनी त्यांना नाना तऱ्हेची आर्गवत करून विनंत्या करून अनेक प्रकारची कमिटमेंट करून अनेक प्रकारचे आश्वासनं देऊन त्यांनी त्यावेळेला लोकसभेला युती करून घेतली. कारण त्यांना माहीत होत की जर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेनं युती केली नाही केवळ शिवसेनेनं युती करणार नाही म्हणून सांगितलं आणि शिवसेना बाहेर पडणार बघितलं म्हटल्यानंतर आपल्याला आठवत असेल की पहिल्यांदा चंद्राबाबू नायडू यांनी पाठिंबा काढून घेतला. तिथं ममता बॅनर्जीनी ताटपणे उभारण्याचा निर्णय घेतला. तामिळनाडूने ताटपणे उभारण्याचा निर्णय घेतला. ओडिशाच्या बिजू पटनाईक यांनी ताटपणे उभारायचा निर्णय घेतला. आगामी पंजाबमध्ये आगामी दलाने पाठिंबा काढून घेतला आणि भारतीय जनता पार्टीला कळून चुकलं एकटी शिवसेना जर बाहेर पडली तर एवढे आपले मित्र बाहेर पडतील तर आपली सत्ता आता येणार नाही आणि म्हणून त्यांनी शिवसेना महाप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेंच्या घराचे उंबरठे झिजवले आणि उद्धव साहेबांना युती करायला भाग पाडलं. युती करायला भाग पाडलं पण तो मुद्दा झाला मी सांगितला की केवळ यांच्या विरोधात रणशिंग फुंकल्यानंतर कसे बाकीचे पक्ष बाहेर पडतात त्याच पद्धतीने परवानच्या दिवशी अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक झाली. आपण बघितलं त्या पोटनिवडणुकीमध्ये आजच्या शिंदे फडणवीस सरकारनं नाना तऱ्हेनं त्या माऊलीचा त्या ठिकाणी राजीनामा मंजूर होऊ नये म्हणून शेवटपर्यंत छळलं. शेवटी आपल्याला हायकोर्टात जावं लागलं आणि त्या माऊलीचा राजीनामा मंजूर करून घ्यावा लागला. भारतीय जनता पार्टीनं वादात वादात उमेदवारी अर्ज भरला अर्ज भरला आणि शेवटी बघितलं अर्जाचा सोहळा आपण ज्या मुलगीला उभा केलेला आहे मुरजी पटेल कोणतो मुरजीला उभा केलेला आहे त्याची लोक भुर्जी केल्याशिवाय राहणार नाही हे त्यांना कळून चुकलं. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला पाठिंबा दिला काँग्रेसनं पाठिंबा दिला आरपीआयनं पाठिंबा दिला मुस्लिम समाजानं पाठिंबा दिला परत प्रांतीयांनी पाठिंबा दिला आणि सगळ्या प्रमुख आश्चर्य म्हणजे की ज्या सीपीएमचा सीपीआयचा कम्युनिस्ट पक्षाचा आणि शिवसेनेचा गेल्या अनेक वर्षांचा उभा व्हावा त्या सीपीआयच्या लोकांनी सुद्धा माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना मातोश्री बंगल्यावर जाऊन ऋतुजा लटकेचा पाठिंब्याचं पत्र दिलं. पाठिंब्याचं पत्र दिलं मी हा केवळ शिवसेनेचा विजय समजत नाही तर देशामध्ये जो अनामोदी अनामोदी कार्यक्रम या ठिकाणी अनामोदी मानलेला आहे कारभार मानलेला आहे त्याच्या विरोधात या देशातले छोटे मोठे सगळे पक्ष जाती धर्माचे लोक एकत्र होत आहेत आणि त्याच्यामध्ये संभाजी ब्रिगेड सुद्धा एकत्र झाले. ताकद तुमची जवानांची ताकद तरुणांची ताकद आपल्या रक्ताच्या सळसळच्या रक्ताच्या गरम डोक्याच्या गरम म्हटलं हरकत नाही. तुमची ताकद आज शिवसेनेच्या पाठीमागे उभी राहिलेली आहे. शिवसेनेची कार्यपद्धती आणि मला वाटतं संभाजी ब्रिगेडची कार्यपद्धती वेगळी असं काय मला वाटत
अविश्वास होणार हो निवडणुकीतून निवडणुकीतून झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला सत्ता चालवायची असेल सत्ता घ्यायची असेल तर शेवटी आपण एक प्रामाणिकपणे ठरवलं पाहिजे की 40 वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये मी ठरवा माझ्या मतदारसंघात तुम्ही येऊ का माझ्या विरोधकांपासून माझा आव्हान आहे भास्कर जाधवनी दिलेली वेळ आणि भास्कर जाधवनी सांगितलेलं काम झालं नाही असं कुणीही नाकावं भास्कर जाधव राजकारणामध्ये थांबणार नाही इतका प्रामाणिकपणा आपण पाळलेला आहे होण्यासारखं असेल तर होईल आणि नाही होण्यासारखं ते नाही होणार आणि म्हणून आपलं सरकार तर येईलच पण एवढंच मात्र सांगतो थोडस आमच्या प्राध्यापकांना दुरुस्ती करून थोडीशी दुरुस्ती करतो की प्राध्यापक घडाल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट आम्ही पूरी करू पण जे आमच्याकडून होणार नाही ती सांगून मात्र आम्ही तुम्हाला फसवणार नाही हा शब्द मात्र आम्ही तुम्हाला बाहेर देतो ती सांगून आम्ही तुम्हाला खोटं देतो म्हणून सांगून फसवणार नाही आणि प्राध्यापक साहेब जाता जाता तुम्हाला माझी विनंती ती शेवटी मोठी माणसं ही मोठी माणसं ज्या सावरकरांबद्दल तुम्ही जे उद्गार काढले ते उद्गार तुमच्या सरकारला सोबत नाही माझ्या सरकारला सोबत नाही ती माणसं त्या त्या ठिकाणी मोठी सोडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावरकरांना काय बोलले तो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असू शकतो तो तुमचा किंवा माझा असू शकत नाही तो अधिकार तुमचा किंवा माझा असू शकत नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल तुमची मतं काही असू शकत ब्राह्मण समाजाबद्दल नक्कीच मतं तुमची काय असू शकते माझी सुद्धा आहे भर सभागृहाने सांगितलंय संभाजी महाराजांच्या त्या ठिकाणी समाधीकरणातून 250 कोटी रुपये बजेटमध्ये आपण उभे केले त्यावेळेला सुद्धा यंदाच्याच बजेटमध्ये 2022-23 बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये पुणे जिल्ह्याची हवेली येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारण्याकरता उद्धव साहेब ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 250 कोटी रुपयाची तरतूद आम्ही केलेली आहे 250 कोटी रुपयाची रायगड किल्ला संवर्धनाकरता 700 कोटी रुपये राजगड तोरणा शिवनेरी विजयदुर्ग किल्ला करण्याची 40 कोटी रुपये एवढी तरतूद केलेली आहे त्यावेळेला संभाजी महाराजांचं मोठे पण सांगत असताना छत्रपती संभाजी महाराजांना अनाजी पंत असतील जनार्दन पंत असतील प्रल्हाद पंत असतील दत्तोजी पंत असतील अण्णाजी दत्त पंत असतील हिरो पंत असतील सोमाजी पंत असतील नाही तर मोरो पंत असतील या पंतांनी जर त्यावेळेला छळलं नसतं आणि आमच्या संभाजी महाराजांचा हात जर केला नसता तर कायम ती दिल्ली ही महाराजांची महाराष्ट्राच्या हातामध्ये असते कायम दिल्ली कायम ती महाराष्ट्राच्या हातामध्ये असते त्यामुळे ह्या पंतांबद्दल आमचं देखील मतभेद आहे पण जात म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर जरूर ब्राह्मण असतील पण दोन वेळा कायापर्यंतची शिक्षा त्यांना झाली हे आपल्याला विसरता येणार नाही अंधारांची काळ कोठी माझ्यासारख्या माणसाला जाऊन बघून आलेला आहे 308 नंबरची काळ कोठी माझ्यासारख्या माणसाला घाणा दळल्या करता म्हणून कोरुला बैलाच्या ठिकाणी त्यांना जोडलेलं माझ्यासारख्याने तो घाणा सुद्धा बघितलेला आहे हातामध्ये रश्या नागाच्या काट्याकडून रश्या ओळखताना हाताची चांबडी कशी निघतात तो सुद्धा भाग लावून माझ्यासारख्याने बघितलेला आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावरकरांबद्दल काय बोलू शकता तो त्यांना अधिकार असू शकतो तो अधिकार तुम्हाला आणि मला असू शकत नाही आणि म्हणून तुमची जी आमची भीती असली तरी काही गोष्टीमध्ये तुम्हाला भान ठेवावं लागेल आम्हालाही ठेवावं लागेल एकमेकाच्या भावनांचा आदर हा करावाच लागेल पाहिजे तुम्ही तक्रार माननीय उद्धव साहेब ठाकरेंच्याकडे करू शकता माझी काहीच्याबद्दल तक्रार नाही निर्णय त्यांचा असू शकतो परंतु अशा प्रकारचं वक्तव्य स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल हे आमच्या लेखक धोरण भास्कर जाधव सारख्या कार्यकर्त्याच्या लेखक धोरण हे मला कदापि स्वरूपाचं नाही आणि मी कधीही मान्य करण्याचा नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही होणार आणि मी होणार नाही हे जर बोलले असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते शोभतं ते तुम्हाला मला शोभू शकत नाही म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत जे काय असेल ते मत तुमचं तुम्हाला असेल पण एका व्यासपीठावर येत असताना कृपया या संदर्भातला तुम्ही आम्ही भान ठेवूया एवढंच फक्त मी तुम्हाला सांगतो आणि ते जर मी सांगितलं असतं तर ते माझ्या समोरमध्ये बसण्याचं नव्हतं आणि शिवसेनेलाही देखील ते मान्य होणार नव्हतं म्हणून या ठिकाणी मला सांगणं भाग आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आपल्यासारख्या लढवय्या आपल्यासारख्या अतिशय गरम रक्ताच्या आणि आपल्यासारख्या ध्येयानं प्रेरित झालेल्या छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांच्या नावाने जेवढ्या घोटणा आपण देतोय त्यांच्या विचार आत्मसात करूया त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये हे सगळं घडवलं 16व्या 17व्या शतकामध्ये जगाच्या पाठीवर कुठेही हिंदवी स्वराज्य नव्हतं
त्या माऊलीने छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला नाही तर त्याला छत्रपती घडवलं. त्या घडवण्यामध्ये तरी शिवाजी महाराज हे छत्रपती दिले असले तरी घडवण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मोलाचा वाटा होता तो जिजाऊंचा होता. शहाजी राजे जरी तिथे हजर नव्हते तर त्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये योगदान होत. आणि त्या सगळी भावना आणि तो सगळा विचार तुमच्या तुमच्या प्रत्येकाच्या रोमारोमामध्ये मसा मसामध्ये भिनावा